तर मित्रांनो बघा की आमच्या मित्रांचं एक किराणा स्टोअर आहे ते आता आणि त्यांच्या फ्रीजमध्ये साप गेलेला आहे. तर आश्चर्यचकित आम्ही पण झालो आहे की फ्रीजमध्ये साप कसा गेला. तर ठीक आहे, तर हा आमच्या बरोबर ए साहिल ये रे इधर. अरे चालू आहे काय? चालू आहे चालू तर मित्रांनो बघा तुम्ही आता या फ्रीज चालू आहे, टेम्परेचर माल भरलेला आहे आणि त्यामध्ये हे साप कसे जाऊ शकतात अशा टेम्परेचरमध्ये हा साप तिथं जाऊन बसलेला आहे. तर ठीक आहे, त्याला जास्त वेळ ना आपण करता रेस्क्यू करूया. आता जर तो नारे भाई या भैरी आता बघा पूर्ण साप हा टेम्परेचरमुळं कडक होत आहे. चुकून दरवाजा तिरका झाला असणार आहे आणि हा साप त्यात गेलेला आहे. बघा हा साप अक्षरशः फ्रीज मध्ये बसला होता आणि ज्या वेळेला मी ह्याला पकडतोय तर याचं टेम्परेचर 10 पर्यंत असू शकत एवढा गार झालेला आहे. तो चुकून गेलेला आहे आणि लगेच आम्हाला माहिती मिळाल्यास आम्ही 10 मिनिटाच्या आत इथं येऊन पोचलो आणि हा साप तर आणि थोडा वेळ जर यात राहिला असता तर याचा जीव गेला असता. तर यामध्ये काही विष नसतंय परंतु जे रात्रीच्या वेळेला जे आपले पाली असतात ते पाली खाण्यासाठी हा रात्रीच्या वेळेला हा साप आलेला आहे आणि चुकून त्यामध्ये गेलेला आहे. हा साप तसा रागीट आहे, चावत असतो परंतु यात काही विष नसते. ठीक आहे, आपण याला बरणी देतो पॅक करू. हा बरणी देऊ का? बघू बरणी आहे बरोबर. काय म्हणतो एप्रिलमध्ये जाणार म्हणते. चल बाबा लवकर हजार आहे तुमचं. मित्र दीपक परिवार सर्वांचं स्वागत. आत्ता सकाळी फ्रीजमध्ये पकडलेला हा साप थोड्या वेळ आपल्यापाशी ठेवला होता कारण की ती खूप फ्रीज झाला होता आणि पाऊस इतका पडत होता की बोलायचं काम नाही. आता जरा एरिया क्लिअर आहे तर हा साप बघा कसा दिसतोय. आता जाईल मी